सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. एक कार्यक्रम होता, तो कार्यक्रम अटेंड करून आले आणि आता मी तुम्हाला जे साठी दरवाजा बंद करून घेते, कारण ससू झोपलेत तर त्यांना आवाज जाईल आणि वाजलेत बरोबर 10:15. आत्ता मला तुम्हाला हे दाखवायचे आहेत, नऊवाऱ्या जे शिवलेत. आधीच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं काय म्हणून टाकलं त्या व्हिडिओमध्ये माझ्या तेही लक्षात येत नाही आहे, तर त्या साड्या दाखवते तुम्हाला. त्या मुली येऊन ट्रायल करतील ब्लाऊजसाठी, तेव्हा ते शूट घ्यायला जमेल, किंवा शाळेच्या मुली आहेत, परमिशन त्यांच्या घराकडून असायला हवं. आणि बरेच जण अनकम्फर्टेबल असतात, त्यामुळे मी ते शूटचं डोक्यात घेतच नाही. एकदा मी शूट घेतला आणि त्यांना आवडत नसेल तर ते परत येणार नाहीत, माझे कस्टमर तुटतील. मग जे मला ते थोडंसं कळतं चेहऱ्यावरून की ह्यांना व्हिडिओमध्ये चालेल किंवा ह्यांना चालणार नाही, किंवा मी विचारते. पण टीचरांना ह्यावेळेस मला विचारणं झालं नाही, मुलींना विचारणं झालं नाही, कारण वेळ खूप कमी. आणि एकसारखे दिवाळीत कपडे शिवल्यानंतर थोडे जे राहिले होते ते सगळे देण्याचा प्रयत्न करायला लागले, त्यामुळे ह्या गोष्टीसाठी हवा तितका वेळ नाही आहे. मला बऱ्याच ठिकाणी जायचं पण आहे, बऱ्याच जणांचं पार्सल द्यायचं आहे. त्या माझ्या क्लोज मैत्रिणी आहेत, त्यांना कधीच येते म्हणते, मी घेऊन जाईन तेव्हाच त्यांचं ते कपडे द्यायचे. त्या कुरिअरने नको सांगितले, खूप दिवस झाले. ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दिसेल. आत्ता मी साड्या पाहते आणि तो व्हिडिओ मी कसे काय म्हणून टाकलेला ते मी पाहते. त्याचा थंबनेल आहे, पूर्ण रात्र झाकून काम केले त्याचं फळ मिळालं असं. तर त्याच्यामध्ये मी त्या साड्या दाखवले होते, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हा ड्रेस खूप सुंदर दिसतो, तर ह्याचा व्हिडिओ केलेलाच आहे, तो मला लवकर बघायला भेटेल. साडीचा कसा शिवला आहे, का आहे, खरंच इतका कॉम्बिनेशन छान दिसतो आहे. ह्या ड्रेसवर बोलत राहिले की तो राहून जाईल. आत्ता तुम्हाला दाखवते की काय शिलाईच्या मशीनच्या अवतीभोवती माझा पसारा येतो. हे असे शिवून खाली ठेवले, तुम्ही बोलतील अशाच फेकून देत आहे का, तर हे जी रूम आहे रोज पुसली जाते त्यामुळं स्वच्छ असतं. आणि जेव्हा कटिंग करते तेव्हा धागे ते सगळे असतात कट तुकडे बिकडे, तर तेव्हा मी झाडू मारते. आणि इथे काहीतरी मोबाईल ते ठेवते. ह्या बाजूला टेप आहे, एक साडीचं बिडिंग करत आहे. तिथं स्टँड आहे, दुसरं हा स्टँड शूटिंगसाठी आहे. आणि हा आहे तो माझा मोबाईल ठेवते इथे, मी असा मोबाईल इथे ठेवते, हा स्टँड ठेवते. आणि त्याच्यावरती हा माझा कॉलिंगचा मोबाईल इथे असतो कधी कधी, म्हणजे एक वेळ देते त्यावेळेस, बाकी वेळेस नाही. इकडं माझा चष्मा, छोटी कात्री, मोठी कात्री असा आहे. आणि ह्या आहेत 5 साड्या, त्याचे ब्लाऊज आहेत. तर असं सगळं शिवून झालं आहे. हुकं लावायला हे सगळे ब्लाऊज ताईंना देणार आहे. साड्या पूर्ण झालेत शिवून, मी कटिंग केली होते. ज्या मला मदत करतात त्या एक दोघींनी थोडंफार शिवले, बाकी मी सगळं शिवले. कारण आत्ता इतका कंटिन्यू कार्यक्रम आणि कामं आहेत ना, ऑर्डर पण तेवढेच आणि कार्यक्रम सगळं मॅनेज करते. तर आत्ता मी तुम्हाला ह्या साड्या दाखवते. मला असं बाहेर डमीला घालून दाखवता येणार नाही, कारण सासूबाई बाहेर जिथं मी शूट घेते तिथंच क्वाट आहे, त्या तिथंच झोपतात आणि त्या लवकर झोपतात. गावाकडची सवय आणि ती खूप चांगली आहे. आम्हाला कधी जमेल माहिती नाही 9:30 झोपायला, 11 तर झोपलं पाहिजे, तर तेही होत नाही. चला साड्या पाहूया. मशीनवरती आहे, मी तीच दाखवते तुम्हाला. किती साड्या आहेत तेही सांगते. 5 साड्या, 5 ब्लाऊज आहेत. तर त्याचा व्हिडिओ फोटो आले तर बघूया, कारण व्हिडिओ आला तरी कॉपीराईटमुळं ते दाखवता येत नाही. एक साडी ओपन करते मी तुम्हाला दाखवते. मला वाटतं एक ते दिवशी शिवलेली मी दाखवलेली असेल. तर अशा प्रकारे ह्या शिवलेल्या साड्या खूप सुंदर आहेत आणि ह्याचा काष्टा आहे, कलर आहे. कुणाचा मेसेज आला बघते, कारण उशिरा असेल की मेसेज खूप महत्त्वाचे असतात, कधी कधी कामामध्ये राहून जातात. तर ही एक साडी आहे, याची मी घरी करते आणि तुम्हाला तसंच एक 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 हे करते, म्हणजे देते कसे मी ते हे दाखवते. ही ब्राह्मणी कट आहे, ह्याच्यामध्ये पदराचा एक भाग, दोन्ही पाय, 3 काष्टा, 2 5 झाले. समोरचा हा हे खुच्या, 6 आणि कमरपट्टा, 7 पार्टमधली ही साडी आहे. आणि अखंड असते ती अखंड असते. ही एक झाली, इथंच ठेवते स्टोरवरती, थोडासा कॅमेरा खाली करते जे तुम्हाला दिसेल. म्हणजे बल्कमध्ये जेव्हा साड्या घेतो तेव्हा ह्या अशा पद्धतीने शिवतो. आता एक ठेवलं, थोडासा ह्या कलरमध्ये मी त्या दिवशी बोलले होते, किंचितसा फरक आहे. आणि मुली आल्या तर त्या रिप्लाय देतीलच, त्यांचे पेरेंट्स ते आले तर. पण माझं विचारणं झालं नाही, मला ऑर्डर करायची खूप घाई असते. ह्या दोन्हीमध्ये बघा, थोडासा 19-20 असा कलर आला आहे. हे दोन झाले. त्यानंतर हा तिसरा, कारण हे आत्ता त्यांना उद्यापासून शाळेमध्ये प्रॅक्टिस करायचं आहे. ऑर्डर त्यांनी खूप आधी दिली होती, पण माझ्याकडे साड्या आणून शिवायला हे करायला त्यांना एक 5-6 दिवस तरी कमीत कमी प्रॅक्टिस ही साडी घालून करायची असते. कारण ह्याच्यावरती असे उड्या बिड्या असतात,
तर ते कुठं अडकते का करते का हे सगळं बघतात आणि ट्रायल माझ्यापुढे करतात त्या. तर असं असतं सगळं. आता कोणीतरी येऊन घेऊन जाईल. मी त्यांना आजच यायला सांगितलं होतं. सुट्टी असल्यामुळं मुलं विसरले असते. ते आलेच नाही. ब्लाऊजेस ते ट्राय केल्याशिवाय कारण ब्लाऊजेस हे पहिल्यांदा शिवून घेत आहेत त्या माझ्याकडून. नवरी तर फ्री साईज असते त्यामुळं काहीच असं त्याच्यामध्ये हे नसतं. काय बोलतात तर काही इतका फरक पडत नाही कारण नाडी असते. पण ब्लाऊज फिटिंगला नाही बसला तर खूप मिस्टेक होते मोठी. त्यामुळे मला ब्लाऊजची थोडी धडधड असते. आणि लहान मुले तर मी वन टक्स त्यांना जेव्हा घेतो माझ्याकडे आल्या मापं घेताना माझ्याकडे ट्रायलसाठी मी ब्लाऊज ठेवले माझ्या मुलीचे मोठ्या मुलीचे. इवन तिचं 2 वर्षाचा पण ड्रेस आहे. म्हणजे प्रत्यक्षात कोणी आलं की ते ड्रेस घातलं की बरं पडतं. हा ड्रेस तर ड्रेस लक्ष जातं माझा इतका सुंदर दिसतो. हा ह्याचा व्हिडिओ मी शूट केला लवकरच तुम्हाला बघायला भेटेल. आता ह्याचे ब्लाऊज दाखवते तुम्हाला. पाचीचे पाची मग काय करते मी त्या आल्या की त्यांचं ब्लाऊज घाल म्हणजे व्यवस्थित त्यांना घालायला लावते. मग त्यानंतर त्याच्यावरून मापं घेते जे त्यांना ऐकवतं. तर हे असे ब्लाऊज आहेत. हा तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येते. प्रिन्स कट आहे. कधीही त्या वापरू शकता. कोपऱ्यापर्यंत हात आहे. सिम्पल राऊंड गळा आहे. आणि हुक लावायला तर मावशीला देणार हे असं आहे. तर हा एक झाला. आणि खूप सुंदर दिसतं हे. बेळगावी साडी बोलतात त्याला. सिम्पल आहे ही. 500 पर्यंत ही भेटून जाते. कमी ते 300ची पण असते. पण त्याची क्वालिटी थोडीशी कपड्यामध्ये फरक असतो. त्यामुळं चांगल्या ह्याचं हे घेते. ती मुक्त आहे तो ब्लाऊज. आणि हा छोटा आहे. छोटा आहे पण ह्याला हे प्रिन्स कट ठेवलं आहे. हे डायरेक्ट प्रिन्स कट केलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि तो आहे तो कटवाला आहे. म्हणजे कवर करून शिवते ते. हा त्या असा हा पार्ट असतो ना. हा इथूनच ह्याचा मार्किंग करून. पण तो दिसताना असा व्यवस्थित असा दिसतो. म्हणजे आणि बसतो फिटिंगला. आणि हात इथपर्यंत कोपऱ्यापर्यंत पण नाही. इथं 3/4 आहेत. 2 झाले. खूप लक्ष द्यावं लागतं कॉम्पिटिशनचे हे. बापरे एकेका वेळेस तर मला वाटतं मी 100 ड्रेसेस शिवले. आता थोडेसे ते शिवणं कमी झालं. ते बरं पडायचं मला असं वाटतं कधी कधी. कारण एकदा एक दिवशी प्रॅक्टिस करताना सुरुवातीचा एखादा ड्रेस असेल भरतनाट्यमचा तर आत्ताही माझ्याकडे आलं तर मी डोळे झाकून शिवते. आणि त्याची प्रॅक्टिस आहे जशी नऊवारीची आहे. शाळेचे डान्सचे ड्रेस असतील तर ते एकेकाचे 10-12 तर मुलं असायचे. आरामात तुम्ही 15 पकडा किंवा 10-12 तरी पकडा. मग एका दिवशी तो सगळं हे करण्यात शिवण्यामध्ये जायचा. दुसरे 2-3 दिवस मी आरामात शिवायचे. मला काही जास्त बघावं लागायचं नाही कारण तेच असतं. पण आज एक शिवलं उद्या दुसऱ्या शिवायचं. म्हणजे आज हा वन पीस शिवला उद्या प्लेटेड शिवला. तर आजचा ह्याच्यासाठी जितका वेळ द्यावा लागतो कटिंगला तेवढाच त्याच्यासाठी द्यावा लागतो. पण हा बल्कमध्ये असेल तर आज कटिंग केलं एकदा ते मला फिट डोक्यात बसलं की एक शिवलं त्यानंतर दुसरं तिसरं. पहिल्या दिवशी 2 ते होतं. दुसऱ्या दिवशी त्याचे डबल. तिसऱ्या दिवशी तेवढंच. म्हणजे दुसऱ्या दिवशी 4 होते तर तिसऱ्या दिवशी पण. मग ते दोन्ही दिवस जे आहे ना ते जास्त विचार करणाऱ्या लावत नाही. म्हणजे कसं असतं पहिल्या दिवशी पॅटर्न फिक्स झाला कटिंग केला तर फक्त मापं कमी जास्त असतात. ते तेवढंच चेंजेस असतात बाकी काही नसतं. पण हे रोजचे वेगवेगळे पॅटर्न शिवताना इतकं ते हे वेळ खाऊ आहे काम आहे ना. आणि ते व्यवस्थित असायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी वेळ किती जातं त्याच्यावरून शिलाई ठरवण्यात येते. आता हा जो आहे मी शिवताना समजा हा काटवाला आहे काटपदराचा हा हातातून स्लिप होत नाही. आणि तो शिवायचा असेल तर आरामात त्याला 2 तासात होतं. तो शिपांचा हातातून स्लिप होणार असेल तर त्याला 4 तास लागतात. त्यामुळं ड्रेसेसमध्ये शिलाईचा खूप फरक असतो. कारण हा 2 तासात होणारं काम अगर 4 तास लागला तर तुम्हाला वेळ जातो. तर त्याच्यावरून जे खूप प्रसिद्ध बुटीक आहेत किंवा टेलर आहेत फेमस आपले आहेत त्यांची शिलाई हे कपड्याच्या ह्याच्यावरती असते. त्यामुळे त्यांच्या त्या मेहनतीचं तेवढं शिलाई घ्यायचंच म्हणजे घ्यायचं असं बोलतात. मलाही कित्येकदा बोलतात तुम्ही ते करा. आणि त्यानंतर कारण शिलाईसाठी एक आमचा जो कोणी आम्ही कपडे स्टिच करतो सगळ्यांचं एक ग्रुप असतो. त्यामुळे एकमेकांना ते किमती माहिती पडतात. मग घडी केले मी बोलता बोलता आणि तिकडं लुडकले. हे ब्लाऊज काढून ठेवते. ह्याचा धागा काढून ठेवते. हुक काढून ठेवते. हे सगळं मी म्हणजे झोपायच्या आधी सगळं आवरून ठेवते. दुसऱ्या दिवशी काय शिवायचं ते इकडे ह्या बाजूला काढून ठेवलेलं असतं. ते बरं पडतं. आता ह्या साड्याचं आता ह्याच्यावरती अशीच ठेवून देते. बऱ्याच जणांचे असे मेसेज असतात की तुम्ही इतके कामं करता तुम्हाला ऑर्डर कशा भेटतात कसं करता. कारण काय असतं तुम्ही आधीपासून करत आले आणि तुम्ही टायमात दिले आणि तुमच्या कामाला फिनिशिंग असेल आणि वेळेत देणं असेल त्यांच्या त्यांना जसं हवंय तसं ती वस्तू वगैरे तुम्ही दिली तर ते आपल्याकडून आवर्जून घेतात. जे सांगतो तेच हे करायचं. क्वालिटी दाखवायचं एक द्यायचं एक.
म्हणजे समजा मी 500 साडी दाखवले आणि मी शिवताना 400 किंवा 300 शिवले तर क्वालिटीमध्ये फरक येतो त्यांच्याही लक्षात येतं, म्हणजे फरक किती पडला 100-300 पण त्यात तुमचा तो कस्टमर हरवला जातो, परत तो तुमच्याकडे येणार नाही तेव्हा काही बोलणार नाही. मग सुरुवातीला आपण समजा ह्या 5 साड्या आहेत, मी त्यांना सांगितले 500 रुपये त्याची किंमत आणि मी आणले 400, मला मिळणार किती 5 साड्या मग 500 हे एवढंच माझा फायदा. पण नंतर तो माणूसही तुम्ही त्या माणसाच्याही नजरेत वाईट होता, नंतर ते क्लायंट तुमच्याकडे राहत नाही, हे सगळ्यात मोठं तुमचं नुकसान आहे. ह्या कामामध्ये इमानदारी आणि परफेक्ट आणि वेळेवरती देणं हे 5-6 गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही नेहमी करत गेले तर तुमच्याकडचं काही ना काही करून तुमच्याकडे काम येतं. आणि एक असतं कामं करताना किंवा काही करताना आपण काय करतो तेच पाहायचं, दुसरे काय करतात किंवा दुसरे काय करतात किंवा त्यांनी काय हे पाहायचं नाही. तुम्ही तुमचं काम इमानदारीने करायचं, तुम्ही मेहनत करायचं तर त्याचं फळ नक्की भेटतं. सुरुवातीला खूप त्रास होतो सगळ्या गोष्टीचा, खूपदा वाटतं आपणाला आपल्या जवळच्या मैत्रिणी आपले सगळे ओळखीचे आहेत त्यांनी द्यायला पाहिजे आणि ते आपल्याकडे शिलायला देत नाही, त्यांना काय वाटतं की मी दिलं बिघडलं तर आपल्यात काय बोलतात म्हणजे नातं खराब होईल, त्यामुळे लोक देत नाहीत ही असते. जेव्हा तुम्ही स्वतः सांगता की टायलसाठी एखादं दोन काहीतरी तुम्ही तुमच्या पायजमे आहे, टॉप आहे, ब्लाऊज आहे, साधे जे आहेत मी शिवू शकते का अशा कपडे असतील तर तुम्ही द्या, तर आवर्जून तेही देतात. आणि त्यावर अपेक्षा ठेवायचं नाही, आपणाला जिथपर्यंत परफेक्ट कोणी शिवत नाही तिथपर्यंत आपणसुद्धा कुणाकडे देत नाहीत कपडे, त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघायचं मग त्यानंतर तो विचार करायचा. त्यामुळे आणि कधी कधी कसं असतं कुणाकुणाला ना म्हणजे कितीही चांगलं शिवलं तरी एक नाव ठेवण्याची सवय असते, त्या लोकांकडे इग्नोर करायचं आणि आपलं काम करत राहायचं. तुम्ही काम केलं तर तुमचं फळ कुठं ना कुठं भेटतं. तर आता तुम्हाला हे मी दाखवते साड्यांचं दाखवून झालं, घड्या केले बल्कमध्ये जेव्हा घेतले होते ते या असं असतं. हे सगळं काम यावरून भलं मला मदत करायला सगळेजण आहेत पण हे सगळं देणं करणं मी स्वतः पाहते. हे बघा हे कसे असं. तर आत्ता मी तिकडून कार्यक्रमावरून आले, मला जातानाच माहिती होतं की आल्यावर हे सगळं करायचं, दुसऱ्या दिवशीचं काय असतं तेही प्लॅन करून ठेवावं लागतं. नाहीतर मी असंच करत गेले, आजचं नाही उद्याचं असं थारक्याला तुरका वार काय बोलतात थारक्याला थुका आणि वारक्याला भुक्का, थारक्याला थुका आणि वारक्याला भुक्का असं काहीतरी म्हणतो. मग ते तुमचं काम हे नाही, कुठलंही काम तुम्ही शिस्तीत आणि व्यवस्थित केलं तरच ते तुम्हालाही जमतं. एक तुम्हाला ती सवय पडून जाते, मी आल्यानंतर तिकडून चेंज करून जाऊन आरामात झोपू शकते, ही सकाळी करू शकते. पण सकाळी ह्याला करायला गेले तर चांगला अर्धा तास तास जाणार, मग ह्याचं डोकं राहणार, मग दुसरं शिवताना मग थोडासा कुठंतर थकवा येणार दुसऱ्या दिवशी. मग आणि हा व्हिडिओ शूट करायचा तर असतोच मला, मी दुसऱ्या मग काय करायचं, आजचं आज आजचं आज करायचं, आजचं उद्यावर कधीही ढकलायचं नाही. आजचं उद्यावर ढकलं तर ते कधीही आज आज होतच नाही, ते उद्या उद्याच होत जातं. त्यामुळं तुमच्या एका कामामध्ये एक शिस्तपणा पाहिजे, जेव्हा शिस्तपणा असतो तेव्हाच ते तुमच्याकडून कामं होतात. बल्कमध्ये नेहमी माझ्याकडे ऑर्डर असतात, नेहमी असतात. आता बऱ्यापैकी कमी आहेत म्हणजे कोविडच्या नंतर, त्याच्या आधी तर मला वाटतं हा असा रूम गच्च असं भरून राहायचा इतका, जे साठींचे मला 150 ते 200 ते 300 मीटर असे गट्टे आणून ठेवायचे, कारण कित्येक मुलं राहायचे आणि घेरवाला ते शिवायचं असेल तर एकेकाला 7-7 मीटरचे कथकचे घेर लागायचे. भरतनाट्यमला तर एक साडी पुरत नाही, असे भरपूर असे राहायचे. आणि त्यावेळेस पण इतका तो तितका लोड होता, त्यावेळेस तर मदतीला पण कोणी नव्हतं कारण तेवढं इंटरेस्ट कोणालाही नसायचं, मलाही तेवढं जमायचं नाही. पण त्यावेळेस ते कामं असायचे, तेही खूप छान वाटतं आहे, आत्ताही खूप छान वाटतं आहे. आत्ता उलटं खूप जास्त वेगवेगळं पॅटर्न शिकायला मिळतं, त्यावेळेस मला मिळावं असं वाटायचं पण तेव्हा नाही मिळायचं, ते वेळ निघून गेली. आणि आत्ता ते सगळ्या गोष्टी ड्रेस डिझाईन हे ते खूप, त्यावेळेस हे मग साडीचे ड्रेसेस पण खूप कमी शिवण्यात यायचे, जास्तीत जास्त 25 पर्कर पुलका त्याच्या पलीकडनं जॅकेट हे ते नाही, आणि जास्त करून बल्कमधलेच ऑर्डर राहायचे. आजही तितकेच आहेत आणि कुठलीही काहीही ऑर्डर होती मी कधीही कोणाला नाही म्हणत नाही, हा एक माझा स्वभाव आहे. भलं गाऊनला शिलाय मारायचं असेल त्याला 20 रुपये देतात किंवा 25 रुपये, सुरुवातीला तर 5 रुपये द्यायचे नंतर ना, पण ती 20 रुपयाचंही काम मी करते. कधी जेवायला बसले ताटावरती आणि मला बिडिंगसाठी कोणी आलं अर्जंट आहे म्हणल्यावर मी ताट सरपावून येऊन सुद्धा बिडिंग करून दिलेलं आहे, आत्तासुद्धा करते. तर ही खूप मेहनत आहे, ते माझ्या कामाचं मी कौतुक करत नाही आहे हेही मी तुम्हाला सांगते. पण नेहमी प्रश्न असतात, त्यामुळं तुम्हीही तुमच्या कामामध्ये कुठलेही असू दे असं शिस्तबद्ध करा
आणि सगळे कार्यक्रम पण अटेंड करा. नातेवाईक हे सगळेच पाहिजे, फक्त काम आणि पैसा हा महत्त्वाचा नसतो, बाकी सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. माणसं हवेत, माणसं किती कमल त्याला खूप महत्त्वाचं. म्हणून कार्यक्रम काही असेल सगळं अटेंड करून ह्या गोष्टी करा. एका दिवस आपलं काम रेग्युलर करतो, एका दिवशी नाही केलं कुठल्या कार्यक्रमासाठी सोडून दिलं तरी चालतं, पण वेळेत सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे मी जे वेळ देते त्यावेळेत मी कपडे त्यांना देते, त्यासाठी माझं नाव आहे की ह्यांच्याकडे दिलं तर ह्याच वेळेत कपडे भेटतात. मध्ये थोडंसं हलगर्जीपणा झाला होता किंवा बरेच कस्टमर माझ्या हातातून निघून गेले, काही रिझन वाईज किंवा मेडिकलच्या ह्याच्यामुळे त्यावेळेस नकोच वाटायचं, पण नंतर माझ्या लक्षात आल्यानंतर परत त्या दमाने मी परत ते काम सुरुवात केले. तर आज सगळे बल्कमध्ये मी तुम्हाला ह्या काय बोलतात साड्या ब्लाउजेस दाखवले, कसे वाटले ते नक्की सांगा, आणि काम कसं करायचं काय करायचं तेही सांगितलं. तेही डोक्यात नव्हतं, पण एक दोन आत्ता मी तुम्हाला बोलले ना महत्त्वाचे मेसेज आहेत त्याच्यावर ते मेसेज होते आणि सुचलं. तुम्हीच सुचवता आणि तुम्हीच माझ्याकडून ते कामं करून घेता असं वाटतं. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.